नमस्कार. आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आली आहे बरं का. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळवीती. खरंच झाडवेली पानं फुलं यांच्याशी आपलं किती जवळचं नातं आहे ना. पण काय होतं ना, आपण मुलं या निसर्गातील दोस्तांशी हल्ली बोलतच नाही, त्यांच्याकडे जायला वेळच काढत नाही. म्हणूनच आज मी तुम्हाला आनंदाच्या बागेत फेर फटका मारायला घेऊन जाणार आहे. ती पाहून तुम्हालाही वाटेल अरे आपणही अशी छोटीशी बाग करू शकतो, झाडवेलींशी मैत्री करू शकतो. चला तर मग माझ्यासोबत. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे माझ्या निर्मल मावशीकडे. शिक्षिका गायिका असणाऱ्या माझ्या मावशीनं मोकळ्या वेळेत कल्पकतेनं ही बाग फुलवली आहे बरं का. आपण आता तिच्याशीच गप्पा मारूया. मावशी नमस्कार. नमस्कार. तुझी बाग बघून मी हरवूनच गेले. म्हणजे किती प्रेमानं आत्मीयतेनं कष्टानं तुझी बाग फुलवलीस. तर माझ्या दोस्तांनाही सांग ना तू कसं केलंस ते सगळं. हो नक्की. आणि तुला त्या बागेविषयी एवढी आत्मीयता वाटते ना, मला खूप आनंद झाला. ते आपण हो मावशी हे काय आहे, माती आहे का. नाही ही माती नाहीये, ही आहे गांडूळ खत. गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे. काय करतात बरं गांडूळ. गांडूळ माती भुसभुशीत करतात. बरोबर बरोबर. आणि झाडांच्या वाढीसाठी उत्तम खत म्हणजे गांडूळ खत. हे कसं तयार केलंय दाखव तुला. हो चालेल. हे बघ ही रोपं कशाची आली माहिती का. नाही. ही रोपं आहेत नवरात्रीला झेंडूची माळा वाहिल्या ना देवीला, त्या सगळ्या मी याच्यात टाकल्या. त्याच्यात काय काय आहे. तर रोजचा माझा भाजीचा कचरा खूप नाही पण शेणखत. आणि मग हे सगळं व्हायला किती वेळ. याला 5-6 महिने लागले. पण हे सगळं तयार झालं ना की रोज आपल्याला एक काही दिवसांनी ना थोडस हलवायला लागत. मग नारळाच्या शेंड्या वर नारळ न पडतात भरपूर. नारळाच्या शेंड्या असतात, माती असते, नंतर आपला रोजचा भाजीपाल्याचा कचरा, अगदी काही वेळेला उष्ट अन्न जे असतं हे सुद्धा पाण्याखाली धरून व्यवस्थित आणि ते सुद्धा टाकलं जातं. निर्माल्य ह्या सगळं हे कुजलं जातं आणि त्याच्यापासून अतिशय उत्तम, आता तुला निर्माल्य दिसत असेल हो, अतिशय उत्तम असं कंपोस्ट खत त्याला होतं. हां आता हे पण तसंच. हे बघ हे तयार झालंय. हे बघ हे इतकं मस्त तयार झालंय बघ. हे हे असं खत तयार होत. हे बघ आता याच्यात गांडूळ बघ किती आहेत. हो पाहिली. हो हे बघ घेणार आहेस हातात तू. नको नको. हे बघ खूप गांडूळ तयार झाले आणि हे असं छान खत चाळायचं आणि मग ते चाळून हे खत तयार झालं. हे बघ हे खरं खत. हे याला काळं सोनं म्हणतात. काळं सोनं. काळं खरंच आहे. काळं सोनं म्हणजे हे झाडांना किती उपयुक्त आहे त्याच्यावर सगळी आपली झाडं अवलंबून आहेत. हा कचरा नाही आहे. हे आहे कांद्याची सालं आणि लसणाची सालं. ती 4 दिवस मी पाण्यात भिजवते. बर. आणि मग ती छान कुजली की ते गाळून घ्यायचा सगळा कचरा आणि ते पाणी गाळलेलं आता पाहिलंच ना निष्का. गांडूळ खताचं तुला सांगितलं, कंपोस्ट खत सांगितलं आणि कांद्याची सालं आणि ते पण सांगितलं. सोपं आहे की नाही करायला. तुम्हा मुलांना तर ह्या गोष्टी इतक्या सोप्या आहेत करायला, म्हणजे आपण घरात बसून अगदी सहजपणे या गोष्टी करू शकतो. भोपळे सुद्धा बघितले, छोटे छोटे भोपळे लागलेत पाहिले का तू. ते बघ आता मी एक मोठा भोपळा काढलाय, आत्ता 1-4 दिवसापूर्वीच काढलाय. हे बघ आता या वेलींसाठी मुद्दाम मांडव करावे लागतात बरं का. आणि भोपळा या दोनच वेली सध्या इथे आहेत. नंतर ही मिरची आहे पाहिली का तुम्ही, वेगळी प्रकारची आहे. नेमकी काय म्हणजे ही मिरची ना, याला थायलंडची मिरची म्हणतात. बर. आता जाताना पण तुला अशी 2-4 रोपं घेऊन जा, म्हणजे तू घरी छान लावशील आणि मग तू पण तुझ्या मित्रांना तुझ्या मैत्रिणींना सांगू शकशील या गोष्टी ना. वांगी. ही वांगी
आता हे बघ, हे जरा हे झालंय, वाढलंय. आता हे का वाढलं बरं? मला ना खूप काही वेळेला एकदा तनिष्का तुला सांगू का की त्या झाडांचं आणि आपलं ना एक वेगळं नातं तयार होतं. झाडं वाढवतो ना त्यावेळेला असं वाटतं की अरे मग आपण झाडांची खूप काळजी घेतली पाहिजे. हा पण खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. आता ते फ्लॉवर आलाय बघ. फ्लॉवरचं बी लावलंय का? नाही, हे ना रोपं आणली मी फ्लॉवरची. फ्लॉवरची रोपं आणली. आता हा पूर्ण झालेला आहे, हा मला उद्या काढावाच लागणार आहे फ्लॉवर. याचं पण रोप आणलेलं आहे कोबीचं. मग छोटी छोटी रोपं आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. हा आहे पालक आणि ही आहे. या तीन ट्रे आहेत ना, ही पालकाची आहेत. आता ही ट्रे मध्ये का बरं लावली? नंतर आपल्याला जिथे व्यवस्थित लावायचं तिकडे लावलं. सांगते मी बघ. आता हे पण किती सोपं आहे तुम्हाला करता येईल. असे ट्रे आपल्या जवळ असतात. तुला कुंड्या कशा भरायच्या मी सांगितलं, ती मातीत कशी करायची. ते ह्या ट्रे मध्ये पालेभाज्या लावायच्या. आणि पालेभाज्यांची खालची मुळं कशी किती असतात, छोटी छोटी असतात. त्यांना तेवढा ट्रेचा जो भाग आहे, खोली आहे, ती तेवढी त्यांना पुरेशी आहे. आणि तुला सांगू का, हे सगळं पिकवण्यात ना आपल्याला प्रचंड आनंद असतो. त्यांना पण आपल्याला जो आनंद मिळतो ना, तो विचारूच नको. इतका छान आनंद. आता याला पेरू पण किती छान लागलं बघ. हे बघ, आता पिकलेलं नाही हा पेरू, नाही तर तुला दिला असता मी. हे हिरवे पेरू आहे. हा आहे की नाही? पेरूचं झाड तू जमिनीतच पाहिलं असशील. हो, तेच म्हणजे कुंडी तेवढं मोठं. मग मला वाटतं आता तू घरी गेली की मला एक 10 कुंड्या तू छान तयार करून मला फोटो पाठव. म्हणजे आम्ही टेरेस वर करतो तिकडे तसंच केलंय. आणि तुझ्या मित्रांना मैत्रिणींना तू जरूर सांग की या गोष्टी सहज सोप्या असतात, ज्या आपण करू शकतो. बिना भिंतींची उघडी शाळा, लाखो इतले गुरु, झाडे वेली पशु पाखरे यांची दोस्ती करू. या गदिमांच्या ओळींची आठवण झाली ना. बघा दोस्तांनो, आपल्याकडे पुष्कळ मोकळा वेळ असतो, पण बरेचदा आपण टी व्ही पाहणं, मोबाईलवर चॅटिंग करणं, गेम खेळणं याच्यातच तो वाया घालवतो. पण याच मोकळ्या वेळेत आपण आपल्या घराच्या अवतीभवती फ्लॅटमध्ये राहत असू तर टेरेसवर बाल्कनीत छोटी छोटी फुलझाडं, फळझाडं, पालेभाज्या लावल्या तर आपलं आयुष्य किती सुंदर आणि समृद्ध होईल हे माहिती आहे का तुम्हाला? मग काय दोस्तांनो, करायची ना आनंदाची बाग आपल्यालाही. मग लागा तयारीला. धन्यवाद.